आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विरोधकांच्या टीकेला 12 तारखेला विक्रमी मतदान घेऊनच उत्तर देणार आमदार शशिकला जोल्ले यांचं बोरगावच्या सभेत प्रतिपादन. विरोधकांच्या टीकांना येत्या 12 तारखेला विक्रमी मतदान घेऊनच उत्तर देणार असल्याचं प्रतिपादन भाजपचे उमेदवार आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी बोरगाव येथील जाहीर सभेत केलं. बोरगाव येथील सभेत बोलताना आमदार जोल्ले म्हणाल्या, 15 वर्षात निपाणी मतदारसंघात रखडलेली विकास कामे केवळ 5 वर्षात करून मतदारसंघाचे नंदनवन करण्याचे काम केले आहे. आज विरोधकांकडे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कोणताच मुद्दा नाही, त्यामुळे ते माझ्यावर खालच्या पातळीला जाऊन आरोप करत आहेत. येणाऱ्या 12 तारखेला विक्रमी मतदान घेऊनच त्यांच्या टीकेला उत्तर देणार असल्याचे प्रतिपादन बोरगाव येथील प्रचाराच्या विराट सभेत आमदार शशिकला जोल्ले यांनी केलं. यावेळी आमदार सुरेश हळवणकर यांनीही भाजपानं सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठीच अनेक योजना राबवल्या असल्याचं सांगून आमदार जोल्ले यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. यावेळी निपाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष संजय शिंत्रे, कारदगा जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, निपाणीचे नगरसेवक राज पठाण यांच्यासह मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमास हालसिद्धनाथाचे संचालक रामगोंडा पाटील, शौकतभाई जमादर, सुनील पाटील नांगरे, गोपाळ नाईक, बाबासाहेब चौगले, मीना भादुले, राणी बेवनकट्टी, दादा भादुले, रमेश मालगावे, अभिषेक पाटील, जमिला आत्तार, विष्णू तोडकर, पांडुरंग खोत, राजू लटलटे, देवगोंडा पाटील, राजगोंडा पाटील, पंडित हिरेमणी, रवींद्र भोरे, नारायण वाडेकर, काकासाहेब वाघमोडे, बिस्मिल्ला आपराज यांच्यासह बोरगावमधील शेकडो भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूज साठी बोरगावहून तानाजी बिरनाळे सह शिवाजी भोरे. खरंच मुलगी घडला आणि तुम्ही सगळ्यांनी वाट बघत बसलाय. एवढं वेळ झालं तरी सुद्धा, स्वयंपाक केलं नाही तरी सुद्धा हे मंडळी बसू शकते, परंतु घरातलं काम सोडून इथं जेव्हा तुम्ही बसलाय तर खरोखरच तुम्हा सगळ्यांना मला हृदयपूर्वक अभिनंदन आहे. आज मी तुमच्या समोर उपस्थित आहे की गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही जे मला संधी दिली त्या संधीचं सोनं करून दाखवायचा एक प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे. आज आणि परत निवडणुका आल्या, भाजपाने परत मला उमेदवारी दिली आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलोय की तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद परत आणि मला पाहिजे. आणि जे तुम्ही सगळे आशीर्वाद देणार असाल तर हात वर उचलून मला आशीर्वाद करायचा आहे. आणि नक्कीच तुमच्या आशीर्वादाने परत 2018 तुमची मंद आताच नाही आहे. गेल्या 25 वर्ष झालं बोरगाव आणि जोल्ले घराण्याचा आपला संबंध आहे, कारण बोरगाव हे सदलगा मतदारसंघामधील गाव आहे. आणि जेव्हा सदलगा मतदारसंघामध्ये 2004 अण्णासाहेब जोल्लेजी ह्या मतदारसंघामध्ये उमेदवारी स्वीकारली होती, त्यावेळेला मी नवीन होतो, 8 महिन्याचं बाळ होत. परंतु अण्णासाहेबांच्या यशासाठी राजकारणामध्ये मी प्रचाराला निघालो. त्यावेळेला देखील बोरगाव मला खूप साथ दिलं होतं, तरी देखील आपलं दुर्दैव होतं, थोड्याशा मताधिकांना अण्णासाहेबांनी हार मानली. तरी आपण मागे सरलो नाही की मी देखील समाजामध्ये आलो, महिलांचा मी माझा संपर्क झाला, अण्णासाहेब थोड्याशा मताधिकांना हरले, तर आम्ही दोघंही विचार केला की जेव्हा 45,000 मतदार आपल्या बाजूने आहेत तर आपण खचायचं नाही. जसा हेळ तर कन्नडदा लढू निरा हो काही बिडतालं, तसा पाण्यामध्ये जाऊन आपण कार्यकर्त्यांचा हात सोडायचं नाही. म्हणून आपण राजकारणामध्ये सत्ता नसताना देखील आपण वीरेश्वर संस्था सुरू केली आणि आपला त्याच्या माध्यमातून समाज सेवा सुरू झाली. आणि त्यावेळेचा परिचय झालेला माझ्या आई बहिणी सांगत होत्या, वहिनी आता तुम्ही आणि घरी जाऊन बसू नका, अण्णा हरले तरी आपण सर्व संपर्कात राहायला पाहिजे. आणि तेव्हापासून माझ्या चिकोडी सदलगा मतदारसंघामध्ये माझ्या बहिणींचा संपर्क होतं, बचत गट केलो, आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांना मदत केली आणि त्या माध्यमातून समाजामध्ये सेवा करायला सुरुवात झाली. जेव्हा 2008 आलं, पक्षानं परत तिकीट दिलं आणि त्यावेळेला डिलिमिटेशन मध्ये म्हणजे मतदारसंघ विभागणी झाली आणि त्याच्यामध्ये बोरगाव सारख्या ह्या भागातल्या सदलगातल्या 13 गावं आपल्या निपाणी मतदारसंघाला जोडल्या गेल्या. पक्षानं सांगितलं तुम्ही निपाणीमध्ये राहायला पाहिजे. बघा आपलं कसं सौला माहित आहे, आता रस्ता झालेला आहे, तुम्ही आता रस्त्यावर चालला तर पोटातलं पाणी देखील हलणार नाही अशा क्वालिटीचे रस्ते आपण ह्या मतदारसंघामध्ये करून दाखवलेले. जेव्हा इथं बसलाय
तिथे आम्ही सभा घेत होतो, कुठल्या पद्धतीचा हे रस्ता होता जरा लक्षात आला। आता पेवर्स घातलेले आहेत, गल्ली गल्ली मध्ये पेवर्स झालेले आहेत, वैयक्तिक काम झालेले आहेत, बस शेल्टर झालेले आहेत। आपण मुस्लिम कधीही मी निवडून आल्यानंतर हे कुठल्या जातीचं, हे कुठल्या पातीचं, हे कुठल्या धर्माचं, हे कुठल्या पक्षाचं मी कधीही विचार केला नाही। तर बोरगाव मध्ये मी निवडून आल्यानंतर पहिलं काम आणलं तर ते मुसलमान बांधवांसाठी शादी महल आणलं, आपल्या जैन बांधवांसाठी 2-3 शादी महल आणलेलं आहे। आपण जेव्हा भोज मध्ये बघता मराठा समाजासाठी देखील आपण मंदिर बांधून दिलेलं आहे, आपण समुदाय भवन बांधून दिलेलं आहे। प्रत्येक वेळेला जो जो माझ्याकडे येऊन हे पाहिजे वहिनी म्हटला त्यावेळेला सुरेश अण्णांनी सांगितल्यासारखं तू कुणाला मतं घातलंय म्हणून आपण कधी विचारलं नाही, तू कुठल्या जातीचा आहे मी कधी विचारलं नाही, आम्हाला जात पेत काही माहित म्हणून आपण ईर्ष्याचं राजकारण करायचं नाही, आपण विकासाचं राजकारण करायचं असं ठरवलं आणि त्याच्या माध्यमातून आपण इथं राजकारण करायला सुरू झालं। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जेव्हा विधवा घरकुल योजना आल्या, अपंग घरकुल योजना आला, 200-300 घर जेव्हा 500 घर वेगवेगळ्या ह्याच्यातून काढलं, विधवा घरात होते त्या देखील त्याच्यामध्ये देखील राजवट पाहिजे, मला एक स्वतंत्र घर पाहिजे, मी त्या घरामध्ये आनंदाने राहायला पाहिजे म्हणून आपण ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण केलं नाही। माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं गावामध्ये दौंडी पेटवा, दौंडी पेटवा, किती अर्ज येतील तेवढा अर्ज घ्या आणि सगळं माझ्याकडे द्या आणि त्याच पद्धतीनं माझे कार्यकर्ते बंधू केले आणि त्या पद्धतीनं तुमचं आता घरकुल योजना देखील सुरुवात झालेलं आहे। घर देताना राजकारण, जे काही गॅस देताना राजकारण, काही 1500 गॅस आज इथे बोरगाव मध्ये आपण दिलेले, हे गॅस 1500 याला आपल्या नरेंद्र मोदीजींचा कृपा आहे। मी आणून द्याव म्हटलं तर होणार नाही, आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी विचार केलं, 12 वर्ष स्वतंत्र होऊन 70 वर्ष झाली, आजपर्यंत देखील माझ्या ग्रामीण भागातली महिला शेताला कामाला जात होती आणि जेव्हा शेतातून आपण परत येत होते त्यावेळेला उन्हाळ्यामध्ये काही होत होतं, पावसाळ्यामध्ये जेव्हा ती महिला बहीण शेतातून येत होते त्यावेळेला वरण पाऊस पडत होत, जळणाचं पिंडा तिच्या बिंडा त्याच्या डोक्यावरती होत, जळण ओलं होत, ती ओली होती, ती घराच्या कुंबऱ्याच्या आज पाय ठेवत असताना तिला वाटलं नसेल काय मी एक गरमागरम एक कप चहा प्यावं, कारण सगळं ओलं होऊन थंडीनं हे होत होत, तरी देखील तिला चूल पेटवून चहा प्यायला 1/2 तास लागायचा, किती वेळ जायचं होतं तिचं, तर तिला माणूस होत, ती पण माणूसच होती, तिला पण मन होत, तिला पण इच्छा होत, तिला वाटत नसेल काय माझ्याकडे गॅस असत असेल तर पटकन लायटर दाबून 2 मिनिटांमध्ये मी चहा करून पिलो असतो, परंतु आजपर्यंत कोणी विचार केला नाही। कोणीतरी विचार केला तर आपले नाटके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी विचार केला, त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या कृपेतून आपण 7,000 गॅस आपण आजपर्यंत वाटप केलेलं आहे आणि आज देखील अजून कुणाचा गॅस नसेल तर तुम्ही कागदपत्र दिलं असेल तर निवडून आल्यानंतर परत तुमच्या घरपोच गॅस पोहोचवण्याचे कार्य आपल्याकडून होणार आहे। जेव्हा शुद्ध पिण्याचं पाणी, तुम्ही काही त्यांना उलट बोललं नाही, कारण का बोललं नाही, त्या टीका सहन केल्या फक्त आणि फक्त माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी, आपण त्यांना उत्तर द्यायचं नाही, आपलं तोंड घाण करून द्यायचं नाही, आपण उत्तर द्यायचं ते तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की कमळ चिन्हाच्या समोरचं बटन दाबून 15 तारखेच्या निकालामध्ये त्यांचं उत्तर द्यायचं आणि त्याच्यानंतर 5 वर्ष मी सदैव ही तुमची मुलगी तुमच्या सेवेसाठी सिद्ध असेल, तुमची मुलगी तुमच्या कामासाठी सिद्ध असेल, जे काही असेल प्रॉब्लेम्स तर सगळं देखील आपण येणाऱ्या 5 वर्षामध्ये संपूर्ण करून दाखवतो असं एक तुम्हाला वचन देतो आणि सर्व नेते मंडळी जे काही व्यासपीठावर असणारे, जे काही निपाणी जे असेल, राजभैया असतील किंवा गोपाळांना नाईक असतील, हे सगळे काँग्रेसमध्ये असलेले मंडळी, त्यांचं जीवन सगळं गेलं त्यांनी भाषणामध्ये सांगितलं असेल, परंतु आज आपल्या कामाला त्यांनी बहिणीप्रमाणे भाषण केलं, कारण मला एक बहीण म्हणून त्यांनी देखील आपल्याकडे आले, तुम्ही इथं बसून चर्चा करत असाल, बोरगाव मध्ये एक वारा सुटला असाल, निप्पाणीत काय झालंय काय की निप्पाणीत आम्ही फार माग आहे, ग्रामीण मध्ये एवढंच आम्ही चांगलं आहे, तर मी तुम्हाला सांगतो निप्पाणी मध्ये 70%च्या वर मतदान आज आपल्याला आहे, अजिबात काळजी करू नका, 70%च्या वरती निप्पाणीकरांनी आम्हाला मतदान करायचं ठरवलंय, किती
दबाव असू देत, कितीही काय करू देत, परंतु मतदार बंधू बहिणी माझ्या पाठीशी आणि ग्रामीण भाग तरी माझ्या पाठीशीच आहे. आणि नक्की पुढच्या वेळेला जेव्हा आमदार म्हणून तुमच्या समोर येईल त्यावेळेला भरपूर ह्या भागाचा विकास करतो. सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यावरती राहू दे. कमळ हे चिन्ह आहे, कमळाच्या समोरचं बटन दाबा आणि भरघोष मताने तुमच्या मुलीला विजयी करा. आणि नक्की तुमची मुलगी तुमच्या 5 वर्ष आपल्या सेवेसाठी सिद्ध असेल असं मी कळकळीचं विनंती करतोय.